भारतात जुलै अखेरपासून राफेलचे फायटर विमान दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 4 राफेल फायटर विमान मिळणार आहेत. भारतानं फ्रान्ससोबत 36 राफेल फायटर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअरफोर्सची हवाई ताकद वाढणार आहे. खरं तर मे अखेरपर्यंत राफेल विमान भारताला मिळणार होतं, पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळं 2 महिने उशिरानं ही विमाने एअरफोर्सच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पहिल्या 4 विमानांपैकी 3 आसनी ट्रेनर तर 1 सिंगल सीटर फायटर विमान असेल. भारतीय हवाई दलाचे प्रमुख RKS भदौरिया यांच्या सन्मानार्थ ट्रेनर विमानाच्या शेपडीकडील भागावर RB सिरीजचा नंबर असेल, कारण भदौरिया यांनी या कराराला अंतिम स्वरूप दिलं आहे. राफेल विमान फ्रान्सवरून थेट भारतात येऊ शकतं, पण 10 तासांच्या या प्रवासात छोट्या कॉकपिटमुळं इतका वेळ बसून राहणं वैमानिकाला त्रासदायक ठरू शकतं. या विमानामुळं भारताला हवाई वर्चस्व मिळवता येणार आहे.